त्या ठिकाणी थांबावं लागत सुद्धा असू शकेल त्याच्यात काय धुमत असायचं काही कारण नाही ते, ते, ना ते तुमच्याच जिल्ह्यातल्या भरत गोगावले यांच्याबद्दल बोलताना अजितदादांचं एक भाषण आहे ते म्हटले की आता त्यांनी ते सूट शिवून ठेवलं तर त्याला उंदरं लागले म्हणून मंत्रिपदाची वाट बघत बघत तुमची काय म्हणजे हे जे शिंदे सरकारमधले शिंदेंच्या गटातली जी म्हणले आहेत कुणाला मंत्रिपद लगेच मिळावं असं तुम्हाला वाटतं आणि <laughs> मग <laughs> पद पण द्यायचं एक असं आहे की ज्यावेळेला आपण आघाडीमध्ये जातो त्यावेळेला सगळ्याच काय गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील असतला कारण म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे काय गोगावल्यांना मिळावं का ना उद्या एकनाथ शिंदे साहेबांनी भरत गोगावल्यांना मंत्री केलं तर मला त्याच्यामध्ये वेगळं वाईट वाटायचं काही कारण नाही किंवा सरकारमध्ये आत्ता परवा आम्ही सहभागी झालो असेल मला वेळोवेळी प्रश्न विचारला गेला मी म्हटलं माझ्या जिल्ह्यातला कोणालाही मंत्रिपद मिळालं तर मला आनंदच राहील असं थोडीच आहे की आम्ही सतत मंत्री राहिलं पाहिजे एखाद्याला दुसऱ्याला संधी मिळाली तर त्याच्याबद्दल दुःख किंवा वाईट वाटायचं काही कारण नाही राजकीय मुकाबला करण्याची वेळ त्याला जरूर होईल त्यामुळे भरत गोगालांना मंत्रिपदे असं मला कमी वाटलं नाही कारण तो अधिकार माझा नाहीच आहे बरं पण तुम्हाला हां तो अधिकार ते ज्या पक्षाचे मध्ये आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि उद्या पालकमंत्रीपद शेवटी आघाडीच्या राजकारणामध्ये मागे सुद्धा आम्ही ज्याला एकत्रित होतो सुद्धा शेवटी दोन पक्ष एकत्रित येतात तीन पक्ष एकत्रित येतात त्यावेळेला कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेला पक्ष सत्तेमध्ये येतो त्यावेळेला थोडीशी सुरुवातीची कटुता असते पण